सर्व सिद्धींचा फळदाता हा ज्ञान आणि आपल्यामधील विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकाला मी वंदन करतो माझी अंतरी भरावे सर्वकाळ वास्तव्य करावे मज वांग सुन्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी समर्थ म्हणतात हे गणनायका माझ्या अंतकरणाला व्यापून सर्व काळ तू त्या ठिकाणी वास्तव्य करावे आणि आपल्या कृपा कटाक्षाने माझ्या मधील या देहामधील अज्ञान दूर करून माझ्या मुखाने हा दासबोध ग्रंथ वधवून घ्यावा तुझे कृपेचे भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे समर्थ म्हणतात तुझ्या कृपेच्या योगाने माझ्या मधील भ्रांतीची पटले वितळून जातात एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळ सुद्धा तुझ्या कृपेने दास बनतो एता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देश धडी नाम मात्र समर्थ म्हणतात गणेशाची कृपा झाली की आपल्यावरील सर्व विघ्ने ही चळचळा चल कापू लागतात त्याच्या केवळ नामस्मरणाने सुद्धा ती देशोधडीला लागतात म्हणून नामे विघ्न हर आम्मानाथांचे माहेर आदी करुणी हरी हर आमरवंदि समर्थ म्हणतात म्हणूनच त्या गणेशाला विघ्नहर या नावाने संबोधले जाते आमच्या सारख्या अनाथांना त्या गणेशाचा मोठा आधार वाटतो त्याच्या चरणी वंदन मंगळ निधी कार्य करिता सर्व सिद्धी आगात उपाधी बाधू सकेना समर्थ म्हणतात सर्व मंगलांचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्याचा आरंभ केला असता तर त्या कार्यामध्ये सर्व प्रकारे यश प्राप्त होते ते करत असताना संकटे अडथळे या सर्वांचा आणि बाधा आपल्याला होऊ शकत नाही जयाची आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिघुनिया मन पांगुळे सर्वांगी समर्थ म्हणतात मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले तरीही आपल्या मनाला त्या गणेशाच्या नामस्मरणाच्या चिंतनामुळे परम समाधान वाटते आपले चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते सगुण रूपाची टेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती समर्थ म्हणतात त्या श्री गणेशाच्या सगुण रूपाची लावण्य आणि कौशल्य हे अत्यंत चित्ताकर्षक आहे तो श्री गणेश जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देव स्वतःचे देहभान विसरून तटस्थ होऊन त्या श्री निर्भर उद्दीत सुप्रसन्न वदनो समर्थ म्हणतात त्याच्या गंडस्थळातून सतत मत गळत असतो तो सदा आनंदाने डुलत असतो आणि अत्यंत आनंदाने उल्लसी झालेले त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेते भव्य रूप वितंड महाप्रचंड समर्थ म्हणतात त्या श्री गणेशाचे रूप भव्य आहे दिव्य आहे आणि त्याचा देह हा अत्यंत विशाल आणि महाप्रचंड असा आहे त्याचा भाल प्रदेश विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेला आहे नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंड स्थळे तेथे आली षटपद कोळे झुंकार शब्दे समर्थ म्हणतात त्या श्री गणेशाच्या गंडस्थळातून थपथबा थब मदस्राव होत असतो आणि त्या मदस्रावातून दरवळणाऱ्या सुगंधाच्या परिमळामुळे आकर्षिले जाऊन भुंग्याचे थवे मधुर गुंजारव करीत असतात त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात मुरडे व शुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित्ण गळे क्षणक्षणा मंद सत्वी समर्थ म्हणतात गणेशाची सोन ही सोटा सारखी सरळ आहे पण तो कास्ती मुरडलेली आहे कपाळावर दोन सुंदर आवाळे शोभत असतात खालचा ओठ जरा लोंबत असतो आणि गंध असलेला मध हा क्षणक्षणाला गळत असतो सौदा विद्यांचा गोसावी हरस्वलोचनते हिलावी लवलवीत फडकावी फडे फडे कर्ण थापा समर्थ म्हणतात गणेश हा चौदा विद्यांचा स्वामी असून त्याचे डोळे हे फार लहान आहेत त्या सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहत असतो त्याचे कान खूप मोठे आणि लवलवीत असून त्यांना तो सुपासारखे सतत फडाफडा हलवीत असतो तेव्हा त्यांचा फडफड आवाज येतो रत्न खचित सुरंगात नाना रत्ने जडविलेली आहेत असा रत्नजडीत मुकुट आहे आणि त्यातून वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशाचे किरण हे सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपून जातात कानात नीलमणांनी चढलेली कुंडले हे सतत झगमगत असतात दंत शुभ्र सद्दट रत्न खचित तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु समर्थ म्हणतात त्या श्री गणेशाचे दात पांढरे शुभ्र आणि ठसठशीत आहेत आणि त्या दातांच्या टोकाला सुवर्णाची रत्न कडी बसवलेली असून त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात लवथवीत मलपे दोन वेष्टीत नाग बंद शूद्र घंटिका मंद मंद वाजती झनत कारे समर्थ म्हणतात त्या श्री गणेशाचे पोट लवलित असून सारखे हालत असते आणि त्याला सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगराचा आवाज हा मंद मंद असा मधुर येतो लंबोदर कासे कासेला टाकी समर्थ म्हणतात त्याला चार हात असून लंबोदरावर सोनसळी पितांबर नेसलेला आहे तर पोटावरील मोठा नाग सारखे फुतकार करतो डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळे उभारुनी नाभी कमळी फणा उभारून मस्तक डोलवत जिबल्या चाटत सर्वत्र टकमका पाहतो नाना याते कुसुममाळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न जडीत हृदय कमळा वरी पदक शोभे समर्थ म्हणतात त्याच्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या फुलांच्या माळा ह्या कमरेतील सापापर्यंत पोहोचतील अशा लांबलचक रुळत असतात आणि हृदयावर रत्नजडीत हारातील पदक त्या गणेशाला दिसतो शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण ते जाळ एकेकरी मोदक गोळ तयावर ती प्रीती समर्थ म्हणतात चारी हातांपैकी एका हातामध्ये परशू एका हातात कमळ एका हातात अत्यंत तीक्ष्ण आणि तेजस्वी अंकुश तर एका हातामध्ये त्या गणेशाला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग भरोवरी उपांग हुंकारे समर्थ म्हणतात गणेश हा नृत्य नाट्य यांसारख्या कलांमध्ये अत्यंत कुशल असून टाळ ताल मृदंगाच्या तालावर तो नृत्याचे उपांग जे हुंकार करतो नाना प्रकारे म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारे तो श्री गणेश नृत्य करीत असतो स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी समर्थ म्हणतात तो श्री गणेश इतका विशाल आणि थु, देह असून सुद्धा चपलते मध्ये श्री गणेश अग्रगण्य असून क्षणभर सुद्धा तो एका ठिकाणी स्वास्थ्य राहत नाही त्याची साजरी मूर्ती ही सुलक्षण आणि लावण्याची जणू खानच आहे ऋण वाजती नेपुरे वांकी बोभाटती गजरे घागरी सहित मनोहरे पाऊले दोनी समर्थ म्हणतात त्या श्री गणेशाच्या पायामध्ये नुपुरे रुंझुनत असतात दंडातील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो तर मधुर झंकारणाऱ्या घागऱ्यांमुळे दोन्ही पावले ही भक्तांचे मन हरण करीत असतात ईश्वर सभेसी आली शोभा दिव्यांबरांची फांगली प्रभा साहित्यविषयी विषयी सुलभा अष्टनायका होती समर्थ म्हणतात श्री गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा ही सर्वत्र पसरलेली असते त्याच्या कृपेमुळे साहित्य निर्मितीच्या वेळी करू लागतात सर्वांगे सकळ विद्यांचा त्यासी माझा नमस्कारो साष्टांग भावे समर्थ म्हणतात असा जो सर्वांगाने सुंदर असणारा सकळ विद्यांचे स्थान असा श्री गणेश त्या श्री गणेशाला मी साष्टांग भावाने नमस्कार करतो ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता सरस्वती समर्थ म्हणतात त्या श्री गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित चित्त असणाऱ्या माणसाच्या बुद्धीमध्ये सुद्धा ज्ञानाचा प्रकाश पडतो त्याच्या गुणांचे श्रवण केल्यामुळे प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा समर्थ म्हणतात ज्यास ब्रह्मादी देव सुद्धा वंदन करतात त्यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत म्हणून मंदमती असणाऱ्यांनी सुद्धा त्या श्री गणेशाचे चिंतन करावे जे मूर्ख अवलक्षण जे काही ना न, होती दक्ष प्रवीण सर्वण विषयी समर्थ म्हणतात जे कुणी मूर्ख अवलक्षणी किंवा ही हिनाहून हीन असतील ते सुद्धा श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर आणि सर्व विषयांमध्ये पारंगत होऊ शकतात हे साजो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्लो चंडी विनायका समर्थ म्हणतात असे श्री गणेशाचे अपार सामर्थ्य आहे त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते कलियुगात देवी म्हणजेच चंडी आणि श्री गणेशाची उपासना करावी असे शास्त्र सांगते एसा गणेश मंगळ मूर्ती तोम्यास्तवीला येथा मती वांचा धरुणी चित्ती परमार्थाची समर्थ म्हणतात म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात मनुष्य मात्राला अर्थ समजावण्याची जी कुवत असते ना ते श्री गणेशाचे आदिष्ठान असून ते आदिष्ठान हे ज्ञान स्वरूप आहे अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानप्राप्तीसाठी त्या गणेशाची कृपा होणे हे आपल्यासाठी आवश्यक असते ज्ञानाच्या साधनेत आपल्याला येणारी संकट निवारण करणारा तो विघ्नहर्ता श्री गणेश आहे आणि या समासामध्ये समर्थानी त्या विघ्नहर्त्याच्या रूपाचे मनमोहक वर्णन केले आहे समर्थ म्हणतात सर्व सिद्धीचे फळ देणारा अज्ञान रुपी भ्रमाचा नाश करणारा ओंकार रूप आणि बोध रूप अशा गणनायकाला मी सर्वप्रथम वंदन करतो सदैव माझ्या अंतकरणात वास करून माझ्यावर कृपा करून मला हा ग्रंथ सांगणे योग्य करावे तुझ्या कृपेच्या जोरावर भ्रमाचे पडदे विरून जातात विश्वभक्षक काळ तुझा दास होऊन सारी विघ्ने नाहीसे होतात इतकेच नव्हे तर तुझ्या नामस्मरणाने ती संकटे किंवा जी विघ्ने असतील ती विघ्ने देशू धडीला जातात म्हणजेच ती विघ्ने नाश पावतात आम्हा अनाथांचे माहेरघर असलेल्या गणनायका हरिहर म्हणजेच विष्णू आणि शंकर ज्याला वंदन करतात त्या श्री गणेशाला विघ्नहर असे म्हणतात म्हणून या मंगलनिधीस म्हणजेच कल्याणकारकास वंदन करून कार्याला सुरुवात केल्याने ते कार्य सिद्धीला जाते ज्याचे ध्यान केले असता आपल्याला परम समाधान लागते आणि अशा वेळी त्या मंगल निधीच्या दर्शनासाठी सर्वांग पांगळ बनून मन डोळ्यात एकवटते त्याचे सगुण रूप हे अत्यंत तटस्थ होऊन त्या लावण्य सुंदर नृत्य पाहण्यामध्ये ते मग्न होतात सर्व काळ आनंदात डुलणाऱ्या हर्षभरीत प्रसन्नवदनी गणेशाच्या गंडस्थळातून सदा सर्वदा मध गळत असतो समर्थ म्हणतात भव्य दिपाड प्रचंड देहाचा महाशक्तिमान आणि कपाळावर शेंदूर लावलेला असा तो श्री गणेश असतो त्याच्या थब थपथपणाऱ्या मधाला विविध सुगंध येतात आणि त्या सुगंधामुळे भुंगे घुंगुंग असा आवाज करीत त्याच्या भोवती त्या श्री गणेशाच्या डोक्या भोवती घुंगावत असतात त्याची मुडपलेली सोंड एखाद्या सोटासारखी असून त्याच्या कपाळावर दोन आवाडे शोभून दिसतात श्री गणेशाचा खालचा ओठ हा लोंबलेला असून मध त्यातून सतत झिरपत हा श्री गणेश चौदा विद्यांचा स्वामी आहे चौदा विद्या म्हणजे चार वेद सहा वेदांगशास्त्र चार न्याय मीमांसा पुराण धर्मशास्त्र यामध्ये पारंगत असा श्री गणेश असून सतत उघडचाप करणारे त्या श्री गणेशाचे बारीक डोळे आणि पंख्यासारखी उघडझाप करणारे त्या श्री गणेशाचे कान सतत फडफड असा आवाज करीत असतात त्या श्री गणेशाचा विविध सुंदर नयन मनोहरंग फाकले जातात नील मनामुळे कानातील कुंडले ही चमकत असतात त्या श्री गणेशाचे दात हे पांढरे शुभ्र आणि घट्ट असून त्यावर म्हणजेच त्या दाताच्या खालील बाजूला लहान लहान सोन्याची पाणी असलेले हे शोभून दिसत असते समर्थ म्हणतात त्या श्री गणेशाच्या थुलथुलीत विशाल पोटाशी कमरेला जिवंत नागाचा पट्टा असतो आणि कमरेच्या करदोड्यावरील लहान लहान घुंगरू अगदी मंद मंद आवाजामध्ये मंजूर झनत्कार करीत असतात त्या चतुर्भुजांचे सुटलेल्या पोटावर कमरेला पितांबर कासलेला असून पोटावर कमरेवरचा नाग हा मोठ्याने फुतकार टाकीत असतो कमरेला वेडा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशी उभारून चाटत या ठिकाणी नाग हा पंच विषयांचा प्रतिनिधी समजतात विषयरूप नाग हा दंश न करता खेळत राहतो म्हणजेच त्या श्री गणेशाला विषयांची बाधा होत नाही गणेशाच्या गळ्यातील त्या नागापर्यंत रुणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांच्या माळा हृदय कमळावरील रत्नजडीत पदकासह शोभून दिसतात एका हातामध्ये परशु दुसऱ्या हातामध्ये कमळ तिसऱ्या हातामध्ये तीक्ष्ण टोकदार अंकुश आणि चौथ्या हातात अत्यंत आवडता असा मोदक त्या श्री गणेशाने घेतलेला असतो अनेक प्रकारच्या हावभावांचे कला नृत्य करण्यामध्ये तो श्री गणेश पटाईत असतो या गणेशाचे साथीला टाळ मृदंग अशी वाद्य असतात नृत्य करीत असता आधून त्या नृत्याचे गौण अंग समजले जाणाऱ्या हुंकाराची तो भर घालीत असतो तो श्री गणेश स्थूल सरहरीचा असून क्षणभर सुद्धा स्वस्थ नसतो चपळपणा तो श्रेष्ठ असून साजिरी गोजिरी अशी सौंदर्याची खाण असणारी त्याची ती मूर्ती मोठी विलक्षण आणि रेखीव मनोहर अशी असते त्याच्या पायातील पैझन रोंझून सामंजूर आवाज करतात तर त्याच्या दंडातील वाक्यांचा मोठा आवाज होत असतो दोन्ही पावलावरील घुंगरे ही मंजूर आवाजाने मन हरण करतात यामुळे ईश्वराच्या सभेला शोभा येते त्या श्री गणेशाच्या दिव्य वस्त्रांच्या तीजाने सभेचा परिसर उजळून निघतो त्या गणेशाचे सानिध्य लाभले की साहित्य निर्मितीला म्हणजेच नृत्याच्या उपांगासह साथ करण्यात अष्ट नायिकांचे सदैव साहाय्य लाभते म्हणजेच भृताची तिलोत्तमा उर्वशी रंभा मेनका सुकेशी मंजुगोषा आणि पूर्वचिती या देवलोकीच्या अष्ट नायिका आहेत असा हा गणेश सर्वांगानी सुंदर असून सर्व विद्यांचा स्वामी असल्यामुळे मी त्या श्री गणेशाला अत्यंत मनोभावे साष्टांग नमस्कार करतो समर्तमंत्यात श्री गणेशाचे ध्यान केल्यामुळे त्या श्री गणेशाचे चिंतन केल्यामुळे आपल्यामधील भ्रांत म्हणजेच अज्ञानाने भ्रमलेल्या माणसाच्या बुद्धीत प्रकाश पडतो त्याच्या ज्ञानामध्ये प्रकाश पडतो श्री गणेशाच्या गुणाचे वर्णन केल्यास त्याचे श्रवण केल्यास सरस्वती आपल्याला प्रसन्न होते त्या श्री गणेशाला ब्रह्मदेव सुद्धा वंदन करतात तेव्हा शूद्र मानवाने वंदन त्यास अवश्य करावे त्याच्या रूपाचे चिंतन करावे त्याचे गुणगान गावे समर्थ म्हणतात जी माणसे कुलक्षणी, मूर्ख आणि हीन असतात त्या श्री गणेशाच्या चिंतन मननाने सर्व विषयात ती माणसे पारंगत होतात असा हा श्री गणेश सर्व असून भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे कलियुगामध्ये चंडी आणि गणपती या देवता उपासकांना प्रसन्न होऊन प्रचिती देतात मनात परमार्थाची इच्छा धरून मी यथामती त्या श्री गणेश मंगल मूर्तीची स्तुती केली आहे इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे गणेशोस्तवण नाम समास दुसरा जय जय रघुवीर समा